राहुल गांधी यांच्या सावरकरांसंदर्भातच्या वक्तव्यानंतर भाजपासह यामध्ये मनसेने देखील उडी घेत बुलढाण्यातील शेगाव येथील सभेमध्ये राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा मनसेने दिला होता. त्यानंतर संपूर्ण जिल्हाभरात मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना धरपकड सुरू झाली. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भाचे नेते विठ्ठल लोखंडकार यांचा आणि खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या संभाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये हे आंदोलन प्री प्लॅनिंग असल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बुलढाणा.